नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। काय लिहायचं? खूप विषय आधी ठरवलेले असतात काय लिहायचं म्हणून, पण ऐनवेळी आठवत नाहीत किंवा निश्चिती होत नाही। हा मग हाच विचार आज लिहावा असं ठरवलं। 3-4 तास आधी काही विषय लक्षात ठेवलेले असतात आज लिहायचे म्हणून, पण विसरून जातो। मोबाईलमध्ये टाईप करून ठेवायचे हेही ठरवतो आणि ऐनवेळी मोबाईल जवळ नसतो। तुम्हाला सांगू का, कंटाळा हा माझ्याकडेही वस्तीला आहे, त्यामुळे पंचायत होते हो। रोज सकाळी चारोळी शब्दबद्ध संगीतबद्ध करत असतो। आता आज सायंकाळ आली आणि खूपच घाई झाली। ही तारांबळ तुमची ही होत असावी, नसल्यास तुम्हाला आणि तुमच्या शिस्तीला एक कडक सॅल्यूट। चारोळी। पावसाळ्यात तरारून आलेली गवताची हिरवी डोलणारी पाती। पावसाळ्यात तरारून आलेली गवताची हिरवी डोलणारी पाती उन्हाळ्यात वाळणं असतंच, पण जळायचं ही कल्पनाच नव्हती। पावसाळ्यात तरारून आलेली गवताची हिरवी डोलणारी पाती म्हणे उन्हाळ्यात वाळायचं, पण जळायचं ही कल्पनाच नव्हती। प्राजक्त, धन्यवाद।